नमस्कार, रेखास कुकिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण छोले बनवणार आहोत। त्याच्यासाठी सर्वप्रथम 3 पळी तेल गरम करून घेतलेले आहे। तेल गरम झाले की आपण त्यात 2 तमालपत्र, 1 मसाला वेलची, काळी मिरी, लवंग, दालचिनी, सर्व खडे गरम मसाले तेलात सर्वप्रथम भाजून घ्यायचे। गरम मसाले छान भाजून झाले की आता आपण त्याच्यात बारीक केलेला कांदा आहे, 3 बारीक छोटे कांदे होते त्याला मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत, त्याची पेस्ट टाकून घेऊ। पेस्टला आपण 2 ते 3 मिनटं व्यवस्थित तेलात भाजून घ्यायची। छान अशी ब्राउन होईस्तोपर्यंत पेस्ट आपल्याला तेलात भाजून घ्यायची। तर छान अशी आपली पेस्ट भाजत आलेली आहे। आता गॅस फास्टच आहे, फास्ट गॅसवरच आपल्याला सर्व वस्तू करायचे आहेत। त्यातच आपण 2 मोठे चमचे आलं लसूण पेस्ट आहे ती टाकून घेऊ, आणि त्यालासुद्धा 1 मिनटं व्यवस्थित तेलात भाजून घेऊ। आलं लसूण पेस्ट छान भाजून झालेली आहे। आता आपण त्याच्यात 2 टमाटर घेतलेत मोठे, त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची मिक्सरमधून, ते टाकून घेऊ। आणि टमाटरसुद्धा 1 ते 2 मिनटं व्यवस्थित तेलात भाजून घ्यायचे आहेत। 2 मिनटासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवून घेऊ गॅस कमी करून। टमाटर आपले भाजतात तोपर्यंत आपण मसाला काढून घेऊ। लाल तिखट घ्यायचं आहे आपल्या आवडीनुसार। त्यातच 1/2 चमचा हळद टाकून घेऊ। त्यातच छोले मसाला आहे तो 1 मोठा चमचा घ्यायचा। धने जिरे पावडर, कसुरी मेथी आहे मोठा 1 चमचा, तो सुद्धा घेऊन घेऊ। थोडीशी हिंग घ्यायची त्यात, 1 चमचा धना जिरा पावडर आहे ती घेऊ। त्यातच 1/2 चमचा आमचूर पावडर घ्यायचा आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ। तर टमाटर छान तेलात भाजले की आपण हे सर्व मसाले तेलात छान परतून घ्यायचे टमाटरसोबत। तर छान असे टमाटर आता भाजले गेलेले आहेत, तेल सुटलेले बघू शकता। आता जे मसाले करून ठेवले होते आपण डिशमध्ये ते सर्व टाकून घेऊ। छान व्यवस्थित 2 मिनटं तेलात परतून घ्यायचे, तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतायचा आहे। तर छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे। तर बघू शकता मसाला आपला छान भाजून झालेला आहे। आता आपण त्याच्यात रात्रभर जी छोले भिजत ठेवले होते ते स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्यायचे आणि नंतरच टाकायचे।
400 ग्राम छोले घेतलेले आपण। आता छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण मसाल्यात। तर छान मसाले मिक्स झालेले आहेत। आता आपण त्याच्यावर बारीक कापून कोथिंबीर ठेवली होती ती टाकून घेऊ आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं। छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपल्याला छोले शिजस्तोपर्यंत पाणी टाकायचं आहे, छोलेला लागेल तेवढे। तर आपण 1.5 ग्लास पाणी टाकणार आहोत छोल्यात। परत एकदा मिक्स करून घेऊ। आणि फास्ट गॅसवर आपल्याला 1 शिट्टी करायची आणि 4 शिट्ट्या स्लो गॅसवर करायच्या। तर आता आपण झाकण लावून घेऊ। 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे आपण आणि 4 शिट्ट्या झाल्या की रेडी झाले आपले छोले। धन्यवाद।